कदाचित अशी वेळ असती की त्यांनी अजून एक शब्द जोई म्हणाले असते तर त्यांनी कानफडत मारली असते. दॅट वुड हॅव गॉन ऍब्सोल्युटली रॉंग. मला असं वाटतं हे सगळेच नवरे करत असतील. प्रत्येक महिन्याच्या त्या चार दिवसांपैकी पहिल्या दोन दिवसात भाई अवीस कोणी छेडते. उमेश म्हणून मी खूप ओपन असतो अशा बाबतीत बोलण्यासाठी किंवा डिस्कस करण्यासाठी. पण कुठेतरी भाई माझ्या मनात प्रश्न आला की लोक कम्फर्टेबल असतील ना हा विषय ऐकून घ्यायला किंवा पाहायला. तो का सॉरी म्हणतो किंवा ती का तिची अपेक्षा आहे की त्यांनी सॉरी म्हणावं. एक आयडियल कपल कसं असावं तर ते जुई साखेत सारखं असावं याचा उत्तम बॅलन्स वरून मी केलेला आहे. प्रेमाचाच प्रतीक आहे ते कारण ती त्यांनी तिला जवळ घेतलंय आणि ती अशी अशी वाली ती असं वाला पेंटिंग आहे ते. मी तरी वरून वर सोडते ना. हाय नमस्कार. आपल्याकडे सध्या ह्या काळात प्रेम आणि ह्या त्या गोष्टी नाती यांच्यावर बोलणाऱ्या खूप गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे जनरल भेट होते मग डेट होते प्रेम होतं लग्न होतं नातं एक एवढंच नसून त्या नात्यामध्ये काळजी संवाद आपुलकी जबाबदारी या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याची जाणीव करून देणारं एक ट्रेंडिंग कपल जुई आणि साकेत आणि ते नुसतंच वेबसिरीज मध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग नसून रिल आणि रिअल लाईफ दोन्हीकडे कपल्स गोल देणारं कपल म्हणजेच प्रिया आणि उमेश आपल्यासोबत आहेत. सो हाय 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 हॅलो 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 नमस्कार. उमेशची पहिली वेळ आहे. उमेश पहिल्यांदाच आलेला आहे आज. येस आणि वी आर इंटरेस्टेड आणि क्युरियस टू नो यू आज. द मोमेंट अद्वैत सेड रील्स मध्ये रील लाईफ मध्ये पण ते आता व्हायरल आहेत. मी बचपन का प्यार आता नुसतंच पाहिलं तुमच्या नुकतंच बघत होतो. सो तो टेल मी अबाउट की ते बचपन का प्यार म्हणजे कसं काय घडलं होतं ते आणि वाय डू यू फील लाईक डुईंग इट काय मोमेंटला घडलं. नाही अगदी इम्प्रॉम्प्ट होतं ते असं काहीच खरं तर ठरवलं नव्हतं. आम्ही आमचे इंटरव्ह्यूज आणि आमचं एक सेशन चालू होतं तेव्हा अचानक अरे हे सध्या ट्रेंडिंग चालू आहे आणि हे करूया का कारण मी काही फार रीलवाला माणूस नाहीये त्यामुळे पण प्रिया बरोबर असल्यामुळे आपसुकच कॉन्फिडन्स येतो त्यामुळे काही करू शकतो असं वाटतं. त्याच्यात झालेली ती एक स्टेप आहे की चला करून टाकूया आपण एक प्रयत्न करूया या ह्याच्यात ते घडलेली गोष्ट आहे त्यामुळे असं काहीच ठरवून केलं नव्हतं. इम्प्रॉम्प्ट्यू ते झालं आणि ते टाकलं तर ते व्हायरल झालं लोकांना आवडलं. सो प्रिया असली की तुला कॉन्फिडन्स येतो तू म्हणालास बट आय जस्ट वॉन्ट टू आस्क अ व्हेरी क्वर्की क्वेश्चन टू यू की असा कधी उमेश मोमेंट आलाय का कुठला की भाई इसको अभी नाही छेडते गलत वक्त पे गलत आदमी को नाही छेडणे का आपने को असं तुला कधी झालंय का. आणि काय हवं सीझन 3 जर पाहिला असेल तर त्याच्यात तुम्हाला एक एपिसोड आहे पिरियड्स वरती. हो महिन्याच्या त्या चार दिवसांमधले पहिल्या दोन दिवसात हा सण प्रश्न भाई अभी नाही तो मला असं वाटतं हे सगळेच नवरे करत असतील. प्रत्येक महिन्याच्या त्या चार दिवसांपैकी पहिल्या दोन दिवसात भाई अभी कोणी छेडते. सो आय थिंक ते दर महिन्याला येतं आणि ते खूप छान पद्धतीने वरूनही दाखवलेलंही आहे त्यामुळे दॅट इज द मोमेंट ती मोमेंट प्रत्येक महिन्याला येतेच आहे. आपल्याला जसं त्याच्यात दाखवलंय की आता आपण म्हटलं की चार दिवसांमध्ये लांब राहायचंय किंवा तर मग जसा त्या गोष्टी घडत गेल्या अख्ख्या तीन आपण सीझन्स मध्ये बघतोय तशा गोष्टी पैकी किती गोष्टी रिअल लाईफ मध्ये पण घडत आहेत. माझ्या मते ती वरुणची ताकद आहे. वरुणच्या लिखाणाची ताकद आहे की त्यांनी सुई आणि साकेत ही कॅरेक्टर्स अशी तयार केली आहेत की प्रत्येक कपल्सना वाटतं की रिलेट करू शकतील आमच्यातलेच हे आहेत जुई आणि साकेत. पण त्याचबरोबर एक आयडियल कपल कसं असावं तर ते जुई साकेत सारखं असावं याचा उत्तम बॅलन्स वरूनने केलेला आहे. सो आय थिंक ही त्याची स्ट्रेंथ आहे त्यामुळे आपसुकच पहिल्या सीझन पासून जेव्हा आम्ही स्टोरीज वाचतो किंवा गोष्टी वाचतो एपिसोड वाचतो तेव्हा आम्ही सुद्धा खूप गोष्टी रिलेट करू शकतो जुई आणि साकेतच्या ज्या पद्धतीने साकेत मध्ये तो एक क्वर्कीनेस आहे मजा मस्ती करत असतो बायकोची खेचत असतो धमाल करत असतो पण तितकाच सपोर्टिव्ह आहे तितकाच तो बायकोला जपतो तितकंच तिच्यावर प्रेम करतो. सो अशा अनेक गोष्टी मला साकेतच्या रिलेट होतात पण सगळ्याच गोष्टी नाही होत रिलेट कारण जुई आणि साकेत वेगळे आहेत आणि उमेश आणि प्रिया वेगळे आहेत.
सो फॉर एक्झाम्पल पेटचा एपिसोड जो होता सेकंड सीझन मध्ये, तो आम्हाला नाही वाटत आम्ही कधी आयुष्यात अशा पद्धतीने पेट घरी आणू. पण बरं वाटतं जेव्हा असं एपिसोड बघितल्यानंतर. पण माझ्या ओळखीचं, आत्ताच आम्ही जी सिरियल करतोय अजूनही बरसात आहे, त्याच्या असोसिएट डिरेक्टरनी मला 2 दिवसापूर्वी सांगितलं, तेव्हा मला कळलं तुम्हाला की दुसऱ्या सीझन मध्ये तुमचा तो पेटचा एपिसोड बघितला, आणि तेव्हा मला असं वाटलं की घरी पेट आणावा, आणि मी आमच्या घरी पेट आणलेलं आहे. सो आय थिंक प्रत्येक जण काही ना काहीतरी रिलेट करतं, प्रत्येक जण काही ना काहीतरी असं वाटतं की हे किती छान आहे असं असायला हवं. सो तसंच माझं आणि प्रियाचं पण होतं जुई आणि साकेतच्या बाबतीत. मला प्रिया तुला विचारायचंय, जेव्हा पिरियडचा एपिसोड कागदावर होता, जो कागदावर जेव्हा आला होता, तुम्ही दोघांनी आणि म्हणजे स्पेसिफिकली प्रिया, हाऊ डिड यू परसिव्ह इट, आणि तुला काही तुझे ओपिनियन्स ऑर डिड यू हॅव सम अनदर परसेप्शन टुवर्ड्स द एपिसोड स्पेसिफिकली? अँड द रिझन बिहाइंड आस्किंग दिस इज, वरुण हॅज अ व्हेरी ह्युमरस स्टाईल टू डील विथ दिस सब्जेक्ट. त्याचा मुरांबा पण जेव्हा आला होता, आम्ही मागच्या आठवड्यात पण पूर्ण डायसेक्ट केला होता स्क्रिप्ट टू स्क्रीन म्हणून एक सेशन केलं, व्हेर वी आस्क्ड हिम, की त्याचा एक स्टाईल आहे की तो सिरियस विषय असला तरी ही हॅव दिस ह्युमरस थिंग आणि ह्युमरस अप्रोच. सो अशा एखाद्या विषयाला विच वी नीड टू टॉक अबाउट, तेव्हा ह्युमरस अप्रोच असताना तुझं काही वेगळं परसेप्शन किंवा ओपिनियन होतं का त्याला ओव्हरऑल एपिसोडला? नाही, ऍक्च्युली असं काहीच वेगळं नव्हतं. म्हणजे मी खूप उत्सुक होते हे जाणून घ्यायला की तो कशा पद्धतीने, कारण आम्हाला सब्जेक्ट आधी माहिती होते, सो तो कशा पद्धतीने ते अनफोल्ड करणार आहे स्क्रिप्ट मध्ये हे जाणून घ्यायला मी उत्सुक होते. पण स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला ते खूपच जास्त रिलेट झालं, कारण जेन्युइनली साधारण प्रत्येक घरात हीच स्टोरी असते. सो मला वाटत नाही की त्याच्यामध्ये एक, मला वरुणची खूप खासियत असं वाटतं की वरुण अत्यंत महत्वाचे प्रश्न किंवा कठीण विषय हे खूप सोपे करून सांगतो, आणि बऱ्याचदा हे प्रत्येक वेळेला महत्वाच्या गोष्टी ह्या प्रीची पद्धतीनेच सांगितल्या गेल्या पाहिजेत किंवा लेक्चर्स दिलं पाहिजे त्याच्यावरती, असं काही नाहीये. उलट बऱ्याचदा त्या हसत खेळत सांगितल्या तरच त्या जास्त समजतात. सो आणि तसंच एक्झॅक्टली पिरियड्सच्या एपिसोड बद्दल पण आहे, त्यांनी फारच सुंदर हसत खेळत खूप आपलेपणाने खूप प्रेमाने तो एपिसोड लिहिलाय आणि तो तसाच पोहोचवला सुद्धा आहे. सो लोकांना लोकांसाठी हा काय म्हणतात खूप आवडीचा एपिसोड झालाय, कारण खूप लोक त्याबद्दल खूप रिएक्शन देत आहेत, खूप लोकांचे दृष्टिकोन बदलतायत की आम्ही आमच्या घरी आता असे वागू किंवा आम्ही आमच्या बायकोकडे किंवा त्या दिवसांमध्ये या पद्धतीने विचार करू. सो मला वाटतं की ही वरुणची स्पेशालिटीज आहे की तो अशा पद्धतीने विषय हाताळतो, आणि त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये ऍड करण्यासारखं किंवा त्यातनं काही वेगळं मांडण्यासारखं काहीच नव्हतं. व्हॉट ही रोड वॉज सो परफेक्ट. उमेश तुझं कसं अप्रोच होतं टू द सेम थिंग? जसं प्रिया म्हणाली तसं, सुरुवातीला जेव्हा विषय हा आपण हाताळणार आहोत, मी ऑफकोर्स उमेश म्हणून मी खूप ओपन असतो अशा बाबतीत बोलण्यासाठी किंवा डिस्कस करण्यासाठी. पण कुठेतरी हाही माझ्या मनात प्रश्न आला की लोक कम्फर्टेबल असतील ना हा विषय ऐकून घ्यायला किंवा पाहायला. पण जेव्हा वरुणनी तो एपिसोड लिहून पाठवला वाचण्यासाठी, तेव्हा मी तो इतका एन्जॉय केला वाचताना, त्यामुळे मनातनं निघून गेलं की कुठे डिस्कम्फर्ट असण्याचा प्रश्नच येत नाही. वरुण प्रत्येक गोष्ट इतकी सोपी सहज त्याच्या क्वर्की स्टाईलमध्ये लोकांसमोर मांडतो की लोकांना कुठेच डिस्कम्फर्ट कधीच वाटत नाही. मला असं वाटतं ते लोक एन्जॉय करता करता ज्यांना काय म्हणतात करेक्ट मेसेज आपसूक त्यांच्यापर्यंत पोहोचतो, तो काही वेगळा त्यांना काही प्रीची काहीतरी अशी काय म्हणतात उपदेशाचे 4 शब्द सांगून सोलून किंवा 4 असं तुम्ही करा, हे योग्य हे अयोग्य असं कधीच वरुण करत नाही. वरुणला करेक्ट ती नॅक माहिती आहे की काय पद्धतीने लोकांसमोर गोष्टी आणले की लोक ती एन्जॉय सुद्धा करतील आणि जे त्याला पोहोचवायचे ते लोकांपर्यंत सहज पोहोचतं. मला फक्त एक कॉम्प्लिमेंट करायचं दोघांना अबाउट द सेम एपिसोड, की जो मूड स्विंग प्रकार असतो ऍट दॅट पॉइंट इन पिरियड ना, तो एपिसोड मध्ये दिसतो तुम्हाला तो ग्राफ, आणि मला तो जास्त आवडला की त्या स्पेसिफिक एपिसोडचा अप्रोच थोडा मूड स्विंग सारखा वाटत होता आणि वेगवेगळे इमोशन्स तिथे इमोट झाले होते इन अ वे. भांडणाचा एपिसोड जो पाहिला शेवटचा मी जो एपिसोड होता, त्याच्यानंतर माझ्यात आणि आईच्यात थोडं भांडण व्हायची वेळ आली होती असं थोडं झालं, कारण की प्रिया ज्या पॉइंटला इमोट होते थोड्या लाऊड जी काय इमोट होत असते चुलत बहिणीवर तिचा, आणि मला तेव्हा असं वाटलं की उमेशचं एवढं काही चुकलेलं नाही, माझं असं थोडं मत होतं की तो ओरडला, पण मलाही असं झालेलं त्या पॉइंटला की प्रिया तुझी भाषा फक्त आवर, म्हणजे जुई भाषा चुकीची आहे, तो बोल राग त्रागा समजतोय मी, पण
वडिलाला बाप म्हणणं त्या पॉइंटला थोडं भाषा फक्त आवर मला असं झालेलं, कारण ती कंटिन्यू बोल 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 त्याला म्हणते तू हुकलायस का, तू हुकलायस का त्याला बोलतेस, तो फक्त ओरडला थांब मी आईशी डिस्कस करत होतो. आई म्हणे नाही आला का तू तुझा वडिला परत, मला आई म्हणाली. सो मला नंतर विचारायचं की आणि ओव्हरऑल एपिसोड मध्ये प्रिया सॉरी नाही म्हणत त्याला, इफ आय एम नॉट रॉंग उमेश सॉरी म्हणतो, तर डू यू फील, आणि मला ते फार ह्याला चाललंय काउन्सिलिंग कडे चाललंय थोडं, बट उमेशच सॉरी म्हणतो, तर डू यू रिअली फील की त्या एपिसोड मध्ये उमेश चुकीचा होता थोडा, त्यांनी नव्हतं ते करायला पाहिजे? नाही हा मुद्दा म्हणजे हा मुद्दा रिएक्ट होण्याचा आहे, म्हणजे ती तिचं आणि त्याचं भांडण नाहीये बेसिकली, तिचा जो राग आहे तो त्या बहिणीवरचा राग आहे. हो, हो. तिला तो का सॉरी म्हणतो किंवा ती का तिची अपेक्षा आहे की त्यांनी सॉरी म्हणावं, कारण ती जी मोमेंट आहे ना ती मेल डॉमिनन्स दाखवण्याची मोमेंट आहे, आणि तो त्या मेल डॉमिनन्सला केलेला क्वेश्चन आहे, बाकी काही नाही. म्हणजे ती म्हणते सुद्धा की तुला माहिती होतं की तू चिडला, तू आवाज चढवला घाबरणार म्हणून तू आवाज चढवला, सो यू डिड इट इंटेन्शनली. ऑफकोर्स तिच्या अतिरेकी चिडण्यामुळे तो त्या टिपेला पोचला, जे की माणूस म्हणून त्याचं पोचणं ही योग्यच होतं, ते त्याला होतच नाही. पण कुठेतरी हीच एक काय म्हणतात, हीच एक वेळ असते तुमचं संतुलन ढासळून न देण्याची, म्हणजे कदाचित अशी वेळ असती की त्यांनी अजून एक शब्द जुई म्हणाले असते तर त्यांनी कानफडत मारले असेल, दॅट वुड हॅव गॉन ऍब्सोल्युटली रॉंग. मग तिथे तुम्ही योग्य आहात की अयोग्य हे नाही होत, तिकडे तुमच्या शक्तीचा आणि तुमच्या काय म्हणतात त्याला तुमच्या थोड वरच ढसण्याचा वापर केला गेल्यासारखं होतं, म्हणून ती त्याला सांगते की तू आता बाहेर जा, आणि त्याला त्याची जाणीव होते म्हणून तो माफी मागतो. मला त्याच्यातली सगळ्यात उत्तम गोष्ट ही वाटते की दुसऱ्या दिवशी त्यांचं जे डायनिंग टेबलवरती डिस्कशन होतं ज्याच्यामध्ये साकेतच तिला समजवतो आणि ती शांतपणे त्याचं ऐकून घेतो, हेच डिस्कशन जर अशा पद्धतीने किंवा तिला शांत करून आदल्या दिवशी रात्री झालं असतं तर कदाचित ती वेळ आली नसती. त्याचं संतुलन ढासळलं ह्याच्यात त्याची चूक आहे असं नाही, पण ते ढासळून न देणं हे जास्त योग्य असावं म्हणून तिची अपेक्षा आहे की साकेतने सॉरी म्हणावं. ऍब्सोल्युटली माया, ते खरं तुझा प्रश्नही बरोबर आहे, पण जे वरुणला म्हणायचं होतं ते प्रियाने सांगितलेलं आहे की ती जी त्या दोघांमधली भांडणं आणि एकमेकांना सॉरी म्हणण्याचा मुद्दा नाहीये, ती तिच्या बहिणी बरोबरच जे काही भांडण होतं ते एक्सप्रेस ती ज्या पद्धतीने करत होती, ती हर्ट जे काही झाली होती त्या ह्याच्यात आपला नवरा एका पॉइंट नंतर त्यांनी त्याचं संतुलन सोडलं आणि त्याच्याबद्दलच त्यांनी म्हटलेलं ते सॉरी आहे, नाही की तिच्या बद्दल किंवा त्या दोघांमध्ये भांडण तू सॉरी म्हण किंवा मी सॉरी म्हण हा त्याच्या तथ्य नाही. जो वरुण खूप छान पद्धतीने आम्हाला तेव्हाही एक्सप्लेन केला होता की हे ह्याचं म्हणणं आहे, म्हणजे हा आमचा सेम विषय झालाही होता की ती अशा पद्धतीने रिॲक्ट होते आणि हा एकदा फक्त चिडतोय तेव्हा हा का सॉरी म्हणेल किंवा काय पद्धतीने ते योग्य असेल की नाही, सेम आमचं डिस्कशन झालं होतं त्या वरुणनी या पद्धतीने आम्हाला एक्सप्लेन केलं होतं. सो मला असं वाटतं की ते फारच करेक्ट, म्हणून म्हणतो की वरुणचं लिखाण इतकं मायन्यूट आणि बारीक आणि करेक्ट पोहोचणार असतं की तुम्ही काय पद्धतीने घेता तेही महत्वाचं. तो मागच्या आम्हाला म्हणालास तुम्ही आता मला काउन्सिलर डिक्लेअर केले दोघांनी, त्याच्या चितळेच्या ऍड्स असो की आणि काय किंवा मुरांबा असो, तो रिलेशन ज्या पद्धतीने सिम्प्लिफाय करून अनफोल्ड करतो मग तिथे प्रश्न पडतो की हे कसं काय, आणि ते जास्त इरिटेटिंग होतं काही काही ऍज अ क्रिएटर किंवा मेकर की ह्यानी ह्याला कशी सापडली ती नर, ते त्यामुळं येतं. एक जे रिएक्शन उमेशचं होतं की ओव्हरऑल लहान पोर मुलांचा जो एपिसोड होता तो इंग्लिशमध्ये मुलगा बोलतो तो उतरलं माझ्या डोक्यात पहिल्याच वाक्याला आलं चाईचं ब्रिटिश मला खरंच असं झालेलं अरे तू बोल ना नॉर्मल बोल ना काय प्रॉब्लेम काय तुला. सो काही त्यातल्या गोष्टी इतक्या सुंदर आहेत ओव्हरऑल याच्यातल्या. मला कलर्स बद्दल बोलायचं होतं. सिरीज मध्ये देर आर डिफरंट कलर्स कॅरीड, काही पेंटिंग्स आहेत. एक मला सीन आठवतोय आता तो मला माहिती प्रिया डोकं ठेवून आय थिंक त्याच भांडणाच्या कॅमेरावरून मागे एक फ्रेम आहे, मला ती फ्रेम कळाली नाही एक्झॅक्ट त्याचं मिनिंग काय आहे, बट इफ यू कॅन इफ यू नो जस्ट तुम्ही सांगू शकाल का?
मला ऍक्च्युली ह्याच्याबद्दल माहिती होतं कारण मी त्या शॉटच्याच वेळेला संपदाजीनी ती फ्रेम आणली होती आमची आर्ट किंवा प्रोडक्शन डिझायनर आपण तिला म्हणूया. तर मी संपदाला विचारला होता हा प्रश्न, त्या चित्रकाराचं नाव आणि त्या पेंटिंगचा अर्थ आहे पण तो मी आता विसरले. सो इट इट बी रॉंग की मी काहीतरी चुकीची पण मला असं वाटतं प्रेमाचंच प्रतीक आहे ते, कारण ती त्यांनी तिला जवळ घेतलंय आणि ती अशी अशी वाली ती असं वाला पेंटिंग आहे ते. सो मला माहिती मला सांगितलं होतं त्या दृष्टीने पण आय जस्ट वॉन्टेड टू मेक इट शुअर की इट वॉज अ मेटाफर की कारण की ज्या पद्धतीने कॅमेरा इंटेन्शनली डन इट वॉज इंटेन्शनली डन. मला आता एक थोडस प्रोसेस आणि एक चॅलेंजेस कडे यायचंय कारण वेब सिरीज 3 सीझन झालेत आणि त्याच्यात शूटिंग मध्ये एक बराच वेळ जातो, तरी सुद्धा जुई आणि साकेतचा गोडवा तशा तसाच राहतो, तर ते चॅलेंज कसं होत तुमच्यासाठी? मी तरी वरुणवर सोडते नाही ऍब्सोल्युटली, पण हे खरंच आहे म्हणजे वरुणला संपूर्ण क्रेडिट जात याचं, तो ज्या पद्धतीने लिहितो म्हणजे पहिल्या सीझनला आम्ही एकत्र काम केलं नव्हतं तोपर्यंत. म्हणजे आम्ही ही सिरीज करण्याचं मोठं कारण तेच होतं की आम्ही वरुणचे फॅन होतो आणि ते कंटिन्यू होतो नाही आहोत अजूनही, पण पहिल्या सीझनला काम करण्यासाठी ते म्हटलं की मुरांबा पाहिल्यानंतर असं झालं की यार याच्या बरोबर काम करायला मिळालं पाहिजे आणि वरुण जेव्हा घेऊन आला तेव्हा आम्ही लगेच उडी मारली याच्यावर. तर त्यांनी ज्या पद्धतीने ती कॅरेक्टर्स लिहिली होती तिथे आम्ही आणि त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने कम्फर्टेबल केलं त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं जुई साकेत पोर्ट्रे करताना. दुसऱ्या सीझनला परत ती भीती वाटली की अरे आपण एक वर्षभराने काम करतो आहोत तर आपल्याला परत ते कॅरेक्टर पकडायला मिळेल की नाही, पण परत तेच की त्यांनी इतकं छान लिहून ठेवलं होतं त्यामुळे ते जरी जसंच्या तसं परफॉर्म आम्ही करायचा प्रयत्न करतो की आपसुकच ती कॅरेक्टर्स तशी येतात. आणि वरून जोपर्यंत त्याला मनासारखा टेक मिळत नाही तोपर्यंत तो कधीच तो ओके करत नाही. आम्ही तर पहिल्या सीझनला अनेकदा विचारलं नक्की ओके आहे ना तू ओके करायचं म्हणून करत नाही ना, तर तुम्हाला मी असं कधीच करणार नाही जोपर्यंत मला 100% मला हवा तसा टेक मिळत नाही तोपर्यंत मी ओके करणार नाही. सो जर जुई आणि साकेत तिन्ही सीझन मध्ये तसेच मेंटेन झाले असतील तर 100 पैकी 100 गुण वरुणचे आहेत, कारण त्यांनी असं लिहिलं त्यांनी आमच्याकडनं तसं ते काम करून घेतलं. कारण कलाकार म्हणून आम्ही टेन्शन मध्ये येऊन थोडंफार 19-20 करत असू पण तो बरोबर आम्हाला त्या लाईनवरती घेऊन येतो. माझा पुढचा प्रश्न इज रिलेटेड टू द एपिसोड ऑफ नो ऑफिस टॉक्स जो नॉट म्हणून आहे की डू यू आणि तुम्ही तुमचं ओपिनियन एका फील्ड मध्ये कपल म्हणजे दोघही असणं इज इट व्हॉट आर द प्रोज अँड कॉन्स ऑफ इट व्हॉट डू यू फील बिकॉज कॉन्व्हर्सेशनचा तिथे मुद्दा होतो ना की आपण काय दुसरं बोलावं एका फील्ड मध्ये असलं तर मे बी यू नो की काय घडतंय आपल्या आजूबाजूला यू आर इन द सेम फील्ड की शूटच झालं हे झालं ते झालं, बट इफ यू आर इन टू डिफरंट फील्ड ऍटलीस्ट यू हॅव समथिंग इंटरेस्टिंग की बाबा इथे डॉक्टर सेक्शन मध्ये हे झालं आणि मी ऍक्टिंगच करून आलो तर हे आमच्या बरोबर हे गोष्टी घडल्या ऍटलीस्ट. ऍक्च्युली उलट आहे त्या दोघांना एकमेकांच्या क्षेत्राची आणि त्यांच्या क्षेत्राच्या असणाऱ्या प्रॉब्लेम्सची आणि रुटीन्सची इतकीच माहिती नसते त्याच्यामुळे ते एकमेकांशी काय शेअर करणार. म्हणजे उद्या डॉक्टर जर त्याच्या आयुष्यात आलेल्या मेडिकल इमर्जन्सी बद्दल जर ऍक्टर बायकोशी बोलत असेल एका पॉईंट नंतर तिला कंटाळेल, तर आमच्या तसं नाहीये. आम्हाला याच्यामध्ये खूप फायदा होतो कारण आमचे प्रॉब्लेम्स सेम असतात, सिमिलर असतात, सेम नसतात, सिमिलर असतात, सिच्युएशन सिमिलर असतात, त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आम्ही एकमेकांना सांगू शकतो किंवा काय चांगलं झालं तर त्याची एक्साइटमेंट लेवल काय असू शकते, आमची स्केड्युल्स काय असू शकतात, वर्क प्रोफेशनच्या डिमांड्स काय असू शकतात, हे सगळं एकमेकांना समजून सांगता येतं. म्हणजे इट वुड हॅव बीन व्हेरी डिफिकल्ट फॉर अ इंजिनियर डॉक्टर हजबंड जर असता माझा आयुष्यात, तर मला त्याला या प्रोफेशनचे रिक्वायरमेंट्स मग त्या टायमिंग असू देत, इंटिमेसी रिक्वायरमेंट्स असू देत, किंवा ज्या प्रकारची स्क्रिप्ट असतात किंवा ज्या प्रकारची पात्र आपण करतो हे सगळं समजावून सांगणं, मग ते कसं शूट होतं हे सगळं सांगणं हे खूप डिफिकल्ट पडलं असतं. मग त्या मानाने आमचं आयुष्य खूपच सोपं आहे. मला असं वाटतं त्याहीपेक्षा प्रिया जे म्हणाल त्याच्यात एकच मी मुद्दा ऍड करीन की आमच्या नशिबाने आमची जी आवड आहे तेच आमचं प्रोफेशन आहे. खूपदा काय होतं की आपली आवड असते एक आणि कुठेतरी आपण सिक्युरिटीसाठी किंवा आपण एक करत आलेलो आहोत त्यासाठी आपण एक काम करत असतो जी खरं तर आपली मनापासून आवड नसते. अशा वेळेला ते बोर्डम होऊ शकतो, त्याचा स्ट्रेस येऊ शकतो आणि तो आपण घरी वेगळ्या पद्धतीने घेऊन येऊ शकतो.
आमच्यासाठी अभिनय ही हे आमचं प्रोफेशन आहे, पण त्याचबरोबर आमची ती आवड आहे, आमचा छंद सुद्धा आहे, जे आमचं प्रोफेशन झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला त्याविषयी बोलायला कधी बोर होत नाही. त्याविषयी आम्ही डिस्कस करायला, आणि शिवाय आम्हाला एकमेकां सेम क्षेत्र असल्यामुळे आम्हाला त्याचे प्रोज अँड कॉन्स माहिती आहे, त्यामुळे आम्हाला ते आम्हाला बोलायला कधीच त्याचा बोर्डम होत नाही. ते ऑफिस टॉक सारखं आमचं होत नाही की स्ट्रेस घेऊन आम्ही घरी आलो होतो आणि त्याच्याबद्दल आम्ही बोलतो ज्याला समोरच्याला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही, काही कळत नाही, असं नसतं. त्यामुळे खरं तर ती कम्फर्टेबल गोष्ट असते आमची. वरून मागच्याही म्हणलाय सीझन 4 स्क्रिप्ट रेडी आहे आणि सीझन 4 पुढच्या वर्षी किंवा लवकरात लवकर आम्हाला पाहायला मिळेल अशी आमची इच्छा आहे. वरुणला मी दरवेळी फक्त विचारतो की वरुण तुला टॉपिक्स कसे काय सुचतात हे मला नाही कळत, कारण की 3 सीझन झालेत, 18 टॉपिक झालेत, अजून काय करणार, आणि 5 वर्षाच्या गॅप मध्ये त्यांनी 18 टॉपिक्स काढलेत, तो अजून काय करणार आहे काहीच माहिती नाही. सो वी आर वेटिंग फॉर सीझन 4. सीझन 3 इज रिअली गुड. पीपल जे लोक आता हा इंटरव्ह्यू बघतायत त्यांनी, आणि ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी एमएक्स प्लेअरला जाऊन बघा. एमएक्स प्लेअर फ्री आहे आणि इफ आय एम नॉट रॉंग 2 ते 2.25 तासात अख्खी सिरीज बघून होते, जास्त किंवा 3 तास जास्तीत जास्त जात असतील. And it is interesting. Do send your love, feedback, whatever you feel to Umesh, Priya, Varun on their social media handles. And I hope to see you soon again. And I would like to tell ki kharach khup sundar hoti season 3 especially. And the bar is going up. Thank you. Thank you so much. Yes, thank you. Bye.